डोंबिवली परिसरात घरफोडी करणाऱ्या सर्राईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी अटक केलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने व रोख रकमेसह सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंबिवली परिसरात भर दिवसा घरफोडीच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्यासह पोलीस पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने माहिती काढून संशयित इसम शंकर सूर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे वय वर्ष 26 राहणारा अंबरनाथ यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारासह डोंबिवली परिसरात 10 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 20 ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीच्या साथीदारांचा शोध मानपाडा पोलीस करत आहे. पिछले कुछ दिनों से डोंबिवली पूर्व और डोंबिवली पश्चिम में कुछ घरफोड़ी के गुने दाखिल हुए थे. इसमें हमारी मानपाड़ा पुलिस स्टेशन के सीनियर पीआई श्री बागड़े और उनकी डिटेक्शन टीम एपीआई वनवे, एपीआई तारमळे और उनके सब अमलदार, उन्होंने संशयित शंकर भीमराव चेनाळे उर्फ धोत्रे उर्फ सूर्यवंशी इसको ताबे में लिया है. उससे हमने अब तक 10 गुने ओपन किए. उसमें मानपाड़ा के 6, डोंबिवली ईस्ट का 1 और विष्णुनगर के 3, ऐसे 10 गुने ओपन किए हैं. अब तक 200 ग्राम सोने चांदी के जेवर उससे हस्तगत किए हैं. उसका वैल्यू 12 लाख के आसपास है. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.